काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यामध्ये, काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यांमध्ये, मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा? नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक खूपच छान कविता. कवितेचे शीर्षक आहे हिशोब काय ठेवायचा. कवितेचे कवी मात्र अज्ञात, या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच. हिशोब काय ठेवायचा. काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये आपल्या थोड्याशा वर्षाचा हिशोब काय ठेवायचा. काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये आपल्या थोड्या वर्षाचा हिशोब काय ठेवायचा. आयुष्याने भरभरून दिले असताना जे नाही मिळाले त्याचा हिशोब काय ठेवायचा. मित्रांनी दिले आहे अलोट प्रेम इथे, मित्रांनी दिले आहे अलोट प्रेम इथे, तर शत्रूच्या बोलण्याचा हिशोब काय ठेवायचा. येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान इथे, येणारा प्रत्येक दिवस आहे प्रकाशमान इथे, तर रात्रीच्या अंधाराचा हिशोब काय ठेवायचा. आनंदाचे दोन क्षणही पुरेसे आहेत जगण्याला, आनंदाचे दोन क्षणही पुरेसे आहेत जगण्याला, तर मग उदासीनतेच्या क्षणांचा हिशोब काय ठेवायचा. मधुर आठवणींचे क्षण इतके आहेत आयुष्यात, मधुर आठवणींचे क्षण इतके आहेत आयुष्यात, तर थोड्या दुःखदायक गोष्टीचा हिशोब काय ठेवायचा. मिळाली आहेत फुले इथे कित्येकाकडून, मिळाली आहेत फुले इथे कित्येकाकडून, मग काट्याच्या टोचणीचा हिशोब काय ठेवायचा. चंद्राचा प्रकाश आहे जर इतका आल्हाददायक, चंद्राचा प्रकाश आहे जर इतका आल्हाददायक, तर त्यावरील डागांचा हिशोब काय ठेवायचा. जर आठवणीनेच होत असेल मन प्रफुल्लित, जर आठवणीनेच होत असेल मन प्रफुल्लित, तर भेटण्या न भेटण्याचा हिशोब काय ठेवायचा. काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यामध्ये, काहीतरी नक्कीच खूप चांगलं आहे सगळ्यांमध्ये, मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा. मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा.